माझ्यासमोर आला, फेसबुकवरच किंवा कॅचवर आला होता की सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी म्हणजे तानाजी मोनेसरे धारातीर्थ सरकार म्हणजे तसे तसा मावळा नाहीये मी अशा पद्धतीचं असायचं, म्हणजे त्यांना इतिहासाची जाण आहे का नाहीये म्हणजे काय माहिती नाही, हे दुर्दैव आहे. आणि मग कुठे ते वेडात मराठे वीर दौडले सात प्रतापरावांचा जो इतिहास तो ऐकला होता आणि हे जणू काय कुठे ईडीत अडकले कुटुंब आणि प्रताप असं टॅगलाईन द्याविषयी वाटली मला. आणि खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे की ज्या शिवसेनेने मतांचा जोगवा ज्या महाराजांच्या जीवावर किंबहुना ज्या मावळ्यांच्या जीवावर मागितला त्या शिवसैनिकांनाच किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना इतिहास माहिती नाहीये आणि म्हणून गड आला पण सिंह गेला हे महाराजांनी दिलेली उपाधी त्या तानाजी मनसेंना त्या योद्ध्याच्या बाबतीमध्ये इतकं अपमानास्पद बोलणं किंबहुना त्यांना ते मराठी कळलं नाही किंवा काय त्यांना हे द्यायचं होतं मला काही कळलं नाही, परंतु ज्यांना इतिहासाची खरंच जाण नसते ना त्यांनी अशी काही उदाहरणं वगैरे देत जाऊन स्वतःला एक वेगळ्या पद्धतीच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये मी मोठा होईन वगैरे अशा लेवलला असेल तर किमान या महाराजांचं किंवा मावळ्यांचं किंवा अशा लोकांचं एक कुठेतरी त्यांचं उदाहरण देऊन घ्या ह्या गोष्टी त्यांनी शहाणपणा करू नये एवढंच मात्र झालं. आणि याच्यामध्ये बुद्धीची कीव येते त्यांच्या आणि खऱ्या अर्थानं आता शिवसेना बदलली हे यांच्या वाक्यावरून जाणं यायला दुसरं काही नाही.